कोल्हापूर जिल्हा दूध संघाची 57वी सर्वसाधारण सभा ही शेवटी गोंधळातच पार पडली. या सभेकडे जिल्ह्याचंच नाही तर अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. गेले वर्षभर गोकुळ मल्टीस्टेट करण्यावरून जिल्ह्याचं राजकारण ढवळलं होतं. आज सकाळपासूनच गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत सुरू झालेल्या या सभेची सांगता मल्टीस्टेट ठराव रद्द करण्याच्या मुद्द्यावरून गोंधळातच झाली. सत्ताधाऱ्यांनी आणि गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी मल्टीस्टेटचा ठराव रद्द करण्यात असल्याचे आधीच सांगितले होते. म्हणून आम्ही कोणीही सभेला न जाण्याची भूमिका घेतल्याचे सतेज पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आणि जर आम्हाला या संघर्ष करायचा असता तर मी मुश्रीफ साहेब मंडलिक साहेब गेलो असतो ना सभेला. आम्ही कार्यकर्त्यांना पाठवलं नसतं. काल आश्वासन दिलं सत्ताधाऱ्यांनी. पी एन पाटलांनी मुश्रीफ साहेबांना 1:10 फोन करून सांगितलं की हा ठराव आम्ही मागे घेतोय, रद्द करतोय. आता एवढी मोठी माणसं एकमेकाला बोलतात तेही विश्वास ठेवला पाहिजे कुठंतरी. रवींद्र आपटे पत्र देतात की आम्ही हा ठराव रद्द केलेला आहे. मग आता ह्याच्या पलीकडे काय, आता तो रद्द कसा करायचा, काय करायचा, टेक्निकल कसा बसवायचा, ही गोकुळची जबाबदारी आहे. आम्हाला आनंद आहे, आमची मागणी मान्य झाली. आम्ही जो संघर्ष केला, आम्ही जो लढा दिला, ते आमचं यश मिळालेलं आमचं यश आहे. प्रोसिजिंग कायम केलेला आहे मागचं प्रोसिजिंग. मी माझं म्हणणं तेच आहे, त्यांना फसवायचं आहे काय, फसवावं तिने आम्हाला, जाहीर फसवावं. लोक 4 महिन्यात निर्णय घेतील या फसवणुकीचा, घेतील ना, 6 महिन्यानं मतदान आहे ना, लोक निर्णय घेतील ना तुम्ही फसवणार असला तर. त्यामुळं माझी नेते मंडळींना आणि गोकुळच्या सगळ्यांना या संदर्भातलं उद्या योग्य स्टेटमेंट त्यांनी द्यावं. हा रद्द केलाय ठराव हे जाहीरपणे त्यांनी सांगावं. रवींद्र आपटे साहेबांचा व्हिडिओ आहे आमच्याकडे की ते भाषणात म्हणतायत की हा ठराव आम्ही रद्द केलेला आहे आणि सेंट्रल रजिस्टरला तसं कळवणार आहे असं तिने भाषणात सांगितलेलं. आता आम्ही काय जाऊन तिथं पत्र घ्यायचं का त्यांच्याकडनं, लिखी द्या, स्टॅम्प पेपरवर लिहून द्या, प्रोसेस प्रमाणे त्यांनी करायचं. त्यांनी शब्द दिलाय तो शब्द पाळायचा आहे. फक्त दूध उत्पादकाला जो शब्द दिलेला आहे त्या दूध उत्पादकाची ते फसवणूक करणार आहेत का तो शब्द पाळणार आहे हे पुढच्या काळामध्ये कळेल. कोर्टात काही असू दे, तुम्ही कोर्टात घेऊन अफिडेविट द्या ना, आम्ही रद्द केलाय म्हणून. विषय संपतोय, कोर्टाची केसच संपते. कोर्टात जे भांडण आमचं आहे त्या भांडणात जर तुम्ही नेऊन पत्र दिलं गोकुळनं त्यांच्या वकिलामार्फत की हा ठराव आम्ही रद्द केलेला आहे, माघार घेतलेले, केस डिसमिसच होणार ना 1 मिनिटात. मुद्दाच राहत नाही कोर्टात आमचा काय. जिल्ह्यातील उत्पादकांचे आणि संस्थांचे गैरसमज दूर केल्याशिवाय या प्रस्तावावर पुढे जाणार नसल्याने हा ठराव रद्द केल्याचे गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यामधून आलेल्या मोठ्या संख्येने आलेल्या आमच्या सर्व दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींनी विषय पत्रिकेवरचे सगळे विषय प्रचंड अशा मतदानानं, आवाजी मतदानानं, बहुमतानं मंजूर केलेले आहे. मल्टीस्टेटच्या ठरावाच्या संदर्भात माझ्या प्रास्ताविकामध्ये मी सविस्तर खुलासा केलेला होता. तरीसुद्धा गेल्या वर्षीचा ठराव रद्द करा वगैरे असा आग्रह त्यांनी धरला होता. गेल्या वर्षीचा ठराव रद्द करण्याची कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही. 1 वर्षापूर्वी झालेला ठराव ज्याची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू झालेली आहे ती लास्ट स्टेजमध्ये होती. परंतु जिल्ह्यातल्या उत्पादकांचे, संस्थांचे काही या संदर्भामध्ये गैरसमज झाले. ते गैरसमज पूर्णपणे दूर केल्याशिवाय या प्रस्तावावर पुढे जायचं नाही, हा आपण दाखल केलेला प्रस्ताव रद्द करायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही 2 दिवसापूर्वी घेतला. तशा अर्थाचं निवेदन दिलं, पत्र दिलं. एवढं सगळं सांगितल्यानंतर केवळ प्रसिद्धीसाठी, कारण त्यांना जे पाहिजे होतं गोंधळ घालायचा ते काही शक्य होत नाही. तर बहुसंख्य सभासद आपल्या बाजूनं असल्यामुळे आणि या मल्टीस्टेटच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी जी मागणी करत होते ती पूर्ण गैरवाजवी अशी मागणी होती. ते कोर्टात गेले, कोर्ट मॅटर कोऑपरेटिव्ह कोर्टात त्यांनी केले. त्याच्यावर अजून हिअरिंग झालेली नाही. हिअरिंग व्हायच्या आधी त्या ठरावाला त्यांनी दाद मागितली आहे, त्या सभेला सुद्धा त्यांनी आव्हान दिलं आहे. कुठल्याही प्रकारचा स्टे कोर्टानं दिला नाही. 1 वर्ष झाले या गोष्टी. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.